जी पीढ़ी आहे ही अफलातून आहे, या मंचावरन जगभरात त्यांची कला दिसणार आहे, लोकांना आवडेल त्या पद्धतीने या गोष्टी त्यांच्यापर्यंत मांडणार आहोत डान्स आणि जादूच्या माध्यमातून। हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा शो आपल्या भेटीला येतोय आणि आपल्या सर्वांची लाडकी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी जजच्या भूमिकेत असणार आहे। हाय सोनाली ताई। हाय अतिशा, मस्त आहे, मी खूप उत्सुक आहे, खूप भीती वाटते आहे, कारण ही जी पिढी आहे ही अफलातून आहे, म्हणजे हे कुठल्या काय खाऊन जन्माला आले आहेत काहीच कळत नाही आहे। कारण मी नुसती एक टीजर, एक झलक पाहिली होती या लोकांची, या मुलांची, आणि ते भन्नाट आहेत आणि थक्क करणारे त्यांचे परफॉर्मन्सेस दर आठवड्याला बघायला मिळणार आहेत आणि त्यांचं परीक्षणही करायचं आहे। सो कुठेतरी भीती आहे की त्यांना कसं जज करायचं आणि मुलांना का जज करावं असं मला वाटतं की त्या वयात त्यांना कुठलीही मर्यादा, कुठलाही स्पर्धेचा आळा न घालता त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देऊया। त्यांना इतका सुंदर असा मंच मिळाला आहे झी मराठीचा, या मंचावरनं जगभरात त्यांची कला दिसणार आहे। सो मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही परीक्षक म्हणून नाही तर त्यांचे दादा, ताई किंवा या राज्याचे राज्यकन्या आणि राजकुमार म्हणून वावरणार आहोत, त्यांना प्रोत्साहन देऊच नक्की, पण कुठेही त्यांना मला असं वाटते स्पर्धेत न अडकवता त्यांना एक मोकळा आकाश देणार आहोत। मध्ये बघितलं चिंची चटणी सगळ्यांना घेऊन येते आणि ते स्पर्धक जे आहेत ते इथून उड्या मारते तिथून उड्या मारते, हे खूप येस चेटकीण असणार आहे, त्यामुळे चेटकिणीच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळी आव्हानं दिली जाणार आहेत आणि जादुई परफॉर्मन्सेस असणार आहेत। आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना गोष्टी ऐकायला खूप आवडतात, लहान मुलांच्या गोष्टी आपल्यालाही बघायला आवडतात। सो लोकांना आवडेल त्या पद्धतीने या गोष्टी त्यांच्यापर्यंत मांडणार आहोत डान्स आणि जादूच्या माध्यमातून। सो हा जादूई शो आपल्या सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना एवढं सांगेन 27 जुलैपासून बघायला विसरू नका, बुधवार गुरुवार रात्री 9:30 फक्त झी मराठीवर, डान्स महाराष्ट्र डान्स लिटल मास्टर्स। थँक्यू, थँक्यू।